नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण नागरिकत्वाचा अभ्यास करणार आहोत. नागरिकत्व म्हणजेच काय तर सिटीजनशिप. बघा, आपण स्वतःला नेहमीच आपण भारताचे नागरिक आहोत असं संबोधून घेत असतो, राईट ना. मग आपण भारताचे नागरिक आहोत हे आपण कशावरून ठरवलं? जर आपल्याला नागरिक बनायचं आपल्या देशाचं, भारताचं, तर त्याच्यासाठी कोणता कायदा आहे का, कोणत्या तरतुदी आहेत का? तर हो, आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 5 ते कलम 11 मध्ये कोण आपल्या भारताचा नागरिक असू शकतो त्याच्याबद्दल काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ना 1955 मध्ये नागरिकत्वासंबंधी एक कायदा सुद्धा करण्यात आलेला आहे. त्या कायद्यामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे की आपण भारताचे नागरिक कसे आणि का असू शकतो. ठीक आहे, सो आपल्याला लेक्चरमध्ये ना त्याच काही गोष्टींवर डिस्कस करायचंय. आणि बघा, परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा ठरतो. रिसेंटली म्हणजे 2019-2020 ची जी सुरुवात होती त्यावेळेला एक कायदा खूप चर्चेमध्ये आलेला, ते म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. या कायद्यामुळे बऱ्याचशा दंगली दंगे झाले होते, त्यामुळे खूप चर्चेत असलेला होता. आणि मग आता इथे चान्सेस वाढतात की आयोग यामधून नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारू शकतो एक्झामला. ओके, सो पण सीएए बद्दल म्हणजे सिटीजनशिप ऍक्ट वगैरे आहे त्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त कलमांचा अभ्यास करायचा आहे की आपल्या संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे जे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे ते बघूया. त्यानंतर NRI कोण असतं, PIO कोण असतं, राईट. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. NRC म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त कलमांचा अभ्यास करूया. आणि नीट लक्ष देऊन बघा, बऱ्याचशा अशा लहान लहान गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आणि ना राज्यघटनेमध्ये असे खूप कमी टॉपिक्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला डेट्स लक्षात ठेवाव्या लागतात. जसं संविधान सभेमध्ये बऱ्याचशा डेट्स होत्या ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि आता फक्त एक सिटीजनशिप असा एक टॉपिक आहे की ज्याच्यामुळे काही अशा डेट्स आहेत, जास्त दिनांक डेट्स नाही आहेत, खूप कमी आहेत, पण त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ठीक आहे, सो आधी आपण बघूया की आपल्या भारताचं नागरिकत्व कसं आहे. आपल्या भारताचं नागरिकत्व ना एकच आहे. आपण फक्त भारताचे नागरिक आहोत ना, असं कोणत्या राज्याचे नागरिकत्व किंवा आपल्याकडे महाराष्ट्राचं कोणतं असं आयडी कार्ड आहे का स्पेसिफिक की आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत म्हणून, नाही. आपण फक्त भारताचे नागरिक आहोत. जर आपण तिथेच अमेरिकेमध्ये जाऊन बघितलं ना, तर तिथे ड्युअल सिटीजनशिप आहे. आपण काय म्हणालो, आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे, तिथे दुहेरी नागरिकत्व आहे. अच्छा, दुहेरी नागरिकत्व म्हणजेच काय, तर प्रत्येक राज्यांचं सुद्धा त्यांना नागरिकत्व आहे. ओके, स्वतःच्या देशाचं म्हणजे USA नागरिकत्व तर त्यांच्याकडे आहेच, पण त्याच्याबरोबर त्यांच्याकडे नागरिकत्वासाठी एक स्वतःच्या स्टेटचा सुद्धा कार्ड असणार आहे. आता इथे दुहेरी नागरिकत्वामध्ये कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही आहे. दुहेरी नागरिकत्व नाही तर बऱ्याच जणांना असं वाटेल की दुहेरी नागरिकत्वाचा अर्थ असा होतो की दोन देशांचं नागरिकत्व असेल. तर बघा, अजून तरी तशी फॅसिलिटी कोणत्याच देशामध्ये नाहीये. कोणताच देश दुहेरी नागरिकत्व ऑफर करत नाही. ओके, दुहेरी नागरिकत्वाचा अर्थ असतो की देशाचं नागरिकत्व आणि राज्याचं वेगळं नागरिकत्व. तसं बघा, भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व नाहीये, डोमेसाईल म्हणून एक सिस्टम आहे की जे सरकारी नोकऱ्या वगैरे आहेत तर त्याच्यासाठी एक डोमेसाईल सिस्टम आहे, पण त्याची तरतूद कुठे दुहेरी नागरिकत्वाशी अजिबात रिलेट करू नका. ठीक आहे, मग आता दुहेरी नागरिकत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये. कुठून कुठपर्यंत दिल्या, तर कलम 5 ते 11 मध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नागरिकत्वासंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण इंग्लंडकडून घेतलेल्या आहेत. जसं ब्रिटनमध्ये नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी आहेत तशाच आपल्या भारतामध्ये आहेत, अमेरिकेसारख्या नाहीयेत. इंग्लंडकडे एकेरी नागरिकत्वाची सिस्टम आहे, सो आपल्याकडे सुद्धा एकेरी नागरिकत्वाची सिस्टम आहे. ओके, मग आता कलम 5 काय म्हणतो. कलम 5 ला ना आपण राज्यघटनेच्या प्रारंभीचं नागरिकत्व सुद्धा म्हणू शकतो. सुरुवातीचं नागरिकत्व हे कलम 5 मध्ये दिलेलं आहे. मग सर्वात आधी कलम 5 मध्ये काय दिलंय की ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झालाय तो भारताचा नागरिक असणार आहे. एकदम सिंपल, इझी आहे. सेकंड असं आहे की ज्याचे आई वडील त्याच्या जन्माच्या वेळेला, ओके, त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला ज्या व्यक्तीचे आई वडील हे भारताचे नागरिक असतील तर तो व्यक्ती सुद्धा ऑटोमॅटिक भारताचा नागरिक होईल. आणि दुसरं म्हणजे समजा राज्यघटना लागू होण्यापूर्वी ज्याने भारतामध्ये 5 वर्ष वास्तव्य केलं असेल. राज्यघटना आपल्याकडे काय किती लागू झालेली आहे, 1950 मध्ये. मग 1950 आधी 5 वर्ष, 1945 किंवा 1945 आधीपासून जर एखादा व्यक्ती भारतामध्ये राहत असेल,
एखादा व्यक्ती भारतामध्ये म्हणजे कोणता व्यक्ती जो भारताच्या बाहेरचा एखादा विदेशी व्यक्ती असेल जो 5 वर्षांपासून भारतामध्ये राहतोय राज्यघटना लागू होण्याच्या आधी, तर त्याला सुद्धा हे नागरिकत्व देण्यात येईल. याचं एक मोठं एक्झाम्पल आहे ते म्हणजे अॅनी बेसंट. अॅनी बेसंट तर आयर्लंडच्या होत्या, त्या भारतामध्ये आल्या, भारतातच राहिल्या, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्या लढल्या, राईट. मग त्यांना सुद्धा हे नागरिकत्व देण्यात आलं कारण की ते 1950 आधी 5 वर्ष भारतामध्ये राहत होत्या. ठीक आहे, सो कलम 5 आपल्याला समजला. बेसिकली भारतात राहणाऱ्या व्यक्तीला, भारतामध्ये जन्म होणाऱ्या व्यक्तीला हे नागरिकत्व देण्यात आलेलं. कलम 6 नुसार भारताचा नागरिक कोण असेल. सो बघा काय झालेलं. आता 1947 ज्यावेळेला फाळणी झालेली एक अखंड भारताची, पाकिस्तान आणि भारत हिंदुस्थानमध्ये असं विभाजन झालेलं, राईट. मग त्यावेळेला काय झालं, बरेचसे असे लोक आहेत जे समजा मुस्लिम लोक आहेत जे भारतातून पाकिस्तानात गेले, बरेचसे असे हिंदू लोकसंख्या आहे जी पाकिस्तानामधून भारतात आली. पण बघा ना, बऱ्याच वेळेला असं असतं की लोकांना स्वतःचं घर सोडवत नाही, स्वतःचं घर असतं, जागा असतं, स्वतःची लोक एका ठिकाणी असतील तर ते तिकडून सोडून जात नाही. तर असे बरेचसे लोक होते की जे हिंदू असून सुद्धा पाकिस्तानामध्ये राहिलेले, पण जसे पाकिस्तानामध्ये राहिले तसं त्यांना हळूहळू समजलं की पाकिस्तान राहण्यासारखी जागा नाहीये किंवा तिथे त्यांच्यावर अन्याय होतील. आणि मग त्यांनी काय केलं की पाकिस्तान सोडलं आणि भारतात आले. ठीक आहे, जे लोक पाकिस्तानात राहिलेले फाळणीच्या वेळेला, पण मग नंतर थोड्या वेळाने परत भारतामध्ये आले, तर त्या लोकांसाठीचं हे नागरिकत्व आहे. मग जे लोक 19 जुलै 1948 आधी पाकिस्तानातून भारतात आले असतील, कधी, तर ही डेट लक्षात ठेवायची, 19 जुलै 1948, म्हणजेच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 1 वर्ष झाल्यानंतर पर्यंत. ठीक आहे, 1 वर्षाच्या त्या कालखंडामध्ये जर एखादा व्यक्ती भारतामध्ये आला असेल तर त्याला ऑटोमॅटिक नागरिकत्व मिळेल. पण जर समजा तो व्यक्ती नंतर आला या डेट नंतर, 19 जुलै 1948 नंतर, त्याच्यानंतर ना एक परवाना पद्धत काढण्यात आली. ओके, तर या पद्धतीनुसार काय झालं, समजा असा कोणता व्यक्ती स्थलांतरित झालाय तर त्याच्या त्याला नोंदणी करावी लागेल. ओके, त्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल या पद्धतीनुसार. पण रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा तो स्थलांतरित झाल्यानंतर 6 महिन्यानंतरच तो अशा प्रकारचा नोंदणीसाठी अर्ज भरू शकतो. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा काय, तर पाकिस्तानामधून जे भारतात लोक येतील तर त्यांना 19 जुलै 1948 आधी आलं पाहिजे. जर समजा 19 जुलै 1948 नंतर आले तर 6 महिने राहिल्यानंतरच ते अर्ज करू शकतात नागरिकत्वासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 7 मध्ये काय दिलेलं आहे. आता बघा, कलम 1 होतं ते जन्माच्या आधारावर होतं, एकदम सिंपल, एकदम इझी. कलम 6 मध्ये काय सांगितलेलं की जो व्यक्ती पाकिस्तानामधून भारतात येईल, जो पाकिस्तानामध्येच होता आणि तो पाकिस्तानामधून भारतात आला. आता जे कलम 7 आहे ते कशा संबंधित आहे की फाळणीच्या वेळेला ना काही लोक भारतातून पाकिस्तानामध्ये गेले. ओके, बरेचसे असं लोक होते की जे भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले, पण त्यांनाही तिथे असं वाटलं की आपण चुकी केली पाकिस्तानामध्ये येऊन, मग ते पाकिस्तानामधून परत भारतात आले. काय तर, पाकिस्तानामधून परत भारतात आले. तर अशा लोकांसाठी जी तरतूद आहे ती कलम 7 मध्ये दिलेली आहे. विभाजनानंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या आणि भारतात परत आलेल्या व्यक्तींसाठी संबंधित आहेत. मग त्याच्यासाठी अटी काय, तर 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर केलेलं जर असेल त्यांनी. ओके, हे लक्षात ठेवा, 1 मार्च 1947 नंतर जर त्यांनी स्थलांतर केलं असेल तर ते भारताचे नागरिक होऊ शकतात. आणि त्यानंतर त्यांना भारतीय जे दूतावास आहे म्हणजे जे एम्बेसी आहे त्याच्यामध्ये नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी प्रॉपर अर्ज करावा लागेल. आणि ते सुद्धा भारतात आल्यानंतर आधी 6 महिने त्यांनी वास्तव्य केलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर कलम 8 कशाशी संबंधित आहे. अच्छा, कलम 8 ना थोडस इंटरेस्टिंग आहे. आधी तुम्हाला सांगते, जे लोक भारताच्या बाहेर राहत आहेत म्हणजे जे भारतीय व्यक्ती आहेत पण जे भारताच्या बाहेर राहत आहेत, जसं भारतीय वंशाचे तुम्ही समजू शकता. मग त्यावेळेला ना बऱ्याचशा अशा गोष्टी झालेल्या, स्वातंत्र्य लढ्यासाठी भरपूर अशी लोक आहेत की जे भारताच्या बाहेर जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढत होते. जसं बघा, गदर पार्टीचे वगैरे मेंबर्स होते, राईट. तर असे भरपूर लोक होते जे इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये जाऊन राहिलेले, राईट. मग आता समजा ते लोक तिथेच सेटल झाले, मग त्यांच्या मुलांना कोणतं नागरिकत्व दिलं जाईल, तर त्यांची सुद्धा जी मुलं असतील, जर समजा त्यांना नागरिकत्व पाहिजे असेल भारताचं, तर त्यांना नागरिकत्व मिळू शकतं. ठीक आहे, जसं भारताच्या बाहेर वास्तव्यास आलेली व्यक्ती जिचा जन्म, आई वडिलांचा जन्म किंवा आजी आजोबांचा जन्म, यापैकी एकाचा जन्म, म्हणजे आई वडील आहेत तर आईचा किंवा वडिलांचा,
आजी आजोबा आहे तर आजीचा किंवा आजोबांचा, त्यांचा एकाचा तरी जन्म भारतामध्ये झाला असला पाहिजे. ठीक आहे. सो एक प्रकारे इथे वंशाबद्दल आपण बोलतोय ना, राईट. पण जे बाहेर वास्तव्यास आहेत त्यास त्यांच्या संबंधित आहे. त्यानंतर कलम 9 काय म्हणते. ठीक आहे. तर आता कलम 9 नागरिकत्व संपण्याबाबतचे, संपुष्टात येण्याबाबतचे. समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं. आता आपल्याकडे बघा, इनफॅक्ट कोणत्याच देशामध्ये हे दुहेरी नागरिकत्वाची पद्धत नाहीये देशादेशामध्ये. ओके. तर मग आता समजा एखाद्या दुसऱ्या कोणत्या देशाचं नागरिकत्व स्वतःहून एखाद्या व्यक्तीने स्वीकारलं ना, तर ऑटोमॅटिक त्याचं जे भारताचं नागरिकत्व आहे ते संपुष्टात येईल. आणि ही सिस्टम ऑटोमॅटिक आता सुद्धा आहे. सर समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्या व्यक्तीची जी भारताची नागरिकता आहे ती ऑटोमॅटिक संपुष्टात येणार आहे. ठीक आहे. पण त्याच्यासाठी सध्या ज्या कायद्यावर आपण आहोत, नागरिकत्वाच्या कायद्यावर, त्याचा एक प्रॉपर कायदा 1955 सध्या या ज्या तरतुदी आहेत त्या प्रॉपरली आपल्यासाठी लागू होत नाही. कारण की या सगळ्या बघा प्रारंभीच्या तरतुदी आहेत ना, आणि तेव्हापासून आता 1950 पासून एवढा मोठा कालखंड गेलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत, नवीन नवीन गोष्टी समजलेल्या आहेत. बघा ज्यावेळेला नागरिकत्व हा पाठ टाकण्यात आलेला ना, तर त्याच्यावर आपण म्हणू शकतो कदाचित एवढं जास्त संशोधन झालं नाही. पण पुढे जसं जसं गोष्टी वाढत गेल्या, आतंकवाद वाढत गेल्या, चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररित्या लोक भारतामध्ये येऊन राहू लागले, मग त्याच्यासाठी या ज्या सगळ्या तरतुदी आहेत ना त्या अजून कठोर बनवायला लागल्या. मग त्याच्यासाठीच तो कायदा करण्यात आलेला. ठीक आहे, आपण कायद्याबद्दल पुढे बोलणारच आहोत. आधी आपण बघूया कलम 10 मध्ये काय दिलेलं आहे. तर कलम 10 मध्ये दिलंय, भारतीय नागरिकत्व त्यांना देण्यात येईल ज्यांच्यासाठी संसद सर्वसाधारण कायदा करेल. ठीक आहे. मग नागरिकत्वा संबंधित जर संसदेने जो काही कायदा केला असेल तर त्याच लोकांना फक्त नागरिकत्व देण्यात येईल. ओके. जर समजा एखादा व्यक्ती आहे, जर संसदेला सरकारला असं वाटलं की त्या व्यक्तीला नागरिकत्व देण्यात येऊ नये संसदेच्या कोणत्याही कायद्याने, तर त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळणार नाही. हे लक्षात ठेवा, हा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे त्या व्यक्तीला नागरिकत्व देण्याबाबतचा. पुढचं कलम 11 मध्ये, आता हे खूप महत्वाचं कलम आहे. ओके. कलम 11 मध्ये काय सांगितलेलं आहे की नागरिकत्वाची प्राप्ती, लोप, विस्तार या संबंधी तरतुदी सर्वसाधारण कायद्यानुसार करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. दोन तीन गोष्टी आहेत बघे, कोणाला नागरिकत्व मिळालं पाहिजे, कोणाचं नागरिकत्व संपुष्टात आलं पाहिजे, जर त्याच्यामध्ये अजून काही चेंज करायचं असेल तर फक्त एका सर्वसाधारण कायद्याने, म्हणजे 50% वोटने एक विधेयक तयार केलं जाईल, त्याच्यातून एक कायदा निर्माण होईल आणि त्याच्यानुसार आपल्याला नागरिकत्व मिळणार किंवा संपुष्टात येणार, त्या सगळ्या गोष्टी त्या कायद्यामध्ये मेन्शन करण्यात येईल. आणि त्याच्यासाठी तो जो कायदा आहे तो घटना दुरुस्ती कायदा मानला जाणार नाही. एक नॉर्मल कायदा असेल आणि ज्याच्यामध्ये सांगितलेलं असेल की कशा प्रकारे एखाद्याला नागरिकत्व मिळू शकतो किंवा एखाद्याचं नागरिकत्व लोप पावू शकतो. ठीक आहे. मग यानुसारच ना, या कलम 11 नुसार एक प्रकारे संसदेला अधिकार दिलाय ना, मग कलम 11 नुसार संसदेने कायदा केला, ते म्हणजे नागरिकत्व कायदा 1955. म्हणजे बघा, 5 वर्षांनंतर, आपली राज्यघटना अस्तित्वात आल्याच्या 5 वर्षांनंतर हा कायदा करण्यात आला 1955. पण बघा, जेव्हा हा कायदा करण्यात आला तो सुद्धा एवढा परफेक्ट नव्हता. हळूहळू या कायद्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या समजत होत्या आणि बऱ्याचशा दुरुस्त्या यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता या दुरुस्त्यांचा आकडा ना, काही पुस्तकांमध्ये 9 दिलेला आहे, काही पुस्तकांमध्ये 5 दिलेला आहे. पण आता थोडंसं म्हणजे आकड्यांमध्येच एक प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आहे. तर आयोग सहसा असं थोडं डेटामध्ये काही वेगळं असेल पुस्तकांमध्ये तर त्याच्यावर प्रश्न विचारला नाही, पण प्रश्न विचारला गेला तरी त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो. ठीक आहे. मग ज्या मोठ्या दुरुस्त्या होत्या, ओके, मोठ्या दुरुस्त्या आपण म्हणूया, 1986 करण्यात आलेली, 1992, 2003, 2005 रिसेंटली ज्या करण्यात आलेल्या त्या लक्षात ठेवू शकता. 2015 थोडाफार चेंज करण्यात आलेला आणि 2019 जी कॉन्ट्रोवर्शियल होती, एकदम महत्वाची मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नागरिकत्व कायद्यामध्ये, ती म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट वाली 2019. ठीक आहे. सो तर बाकीच्या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला बघायची काही गरज नाहीये, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके. मग आता नागरिकत्व कायदा 1955 कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्यानुसार आपण आपल्या भारताचे नागरिक बनतो. सो बघा, अशा 5 दिल्या आहेत की नागरिकत्व आपण कसं काय मिळवू शकतो. सर्वात पहिल्यांदा दिले जन्म, सेकंड आहे वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे सामिलीकरण किंवा विलीनीकरण. ठीक आहे. 5 तुम्हाला लक्षातच ठेवायच्या, जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे सामिलीकरण.
ठीक आहे. मग सर्वात पहिलं आपण बघूया की जन्माने कशा प्रकारे नागरिकत्वाची प्राप्ती होती. बघा आता यामध्ये सुद्धा तरतुदी आहेत, फक्त जन्माने प्राप्ती होते याचा अर्थ फक्त एखाद्या व्यक्तीने भारतामध्ये जन्म घेतला आणि लगेच तो व्यक्ती भारताचा नागरिक झाला असं होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा काही अटी आहेत. जेव्हा सुरुवातीला कायदा आले ना 1955 ला, त्यावेळेला असं होतं की जर समजा एखाद्या व्यक्तीने भारतामध्ये जन्म घेतला तर तो व्यक्ती ऑटोमॅटिक भारताचा नागरिक होऊन जातो. ठीक आहे. पण मग नंतर यामध्ये संसदेला असं वाटलं, सरकारला असं वाटलं की दुरुस्ती करण्यात आली पाहिजे. का? कारण की मग असं होतं की समजा एखादा बाहेरचा व्यक्ती आहे जो भारतामध्ये राहतोय आणि त्याने इथे मुलाला जन्म दिलाय आणि त्याला सुद्धा नागरिकत्व मिळतंय, मग हे तर चुकीचं आहे ना. मग पुढे दुरुस्ती करण्यात आली 1987 वेळेला. मग या दुरुस्तीनुसार काय झालं की 1 जुलै 1987 नंतर, आता हा जो कायदा होता तो 1955 ते 1987 पर्यंत झाला. ठीक आहे. मग 1987 नंतर जन्म झालेली व्यक्ती त्याचं आई किंवा वडील ही एक तरी भारताची नागरिक असली पाहिजे. ठीक आहे. एकतर आई किंवा एकतर वडील भारताचं नागरिक असलं पाहिजे, तरच त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळू शकतो ज्यावेळेला भारतामध्ये त्या व्यक्तीचा जन्म होईल. ठीक आहे. पण त्याचबरोबर ना 3 डिसेंबर 2004 अजून एक अट ऍड करण्यात आली. आता ही अट कशी होती तर हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. आई वडील दोघेही भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि जर एकाच्या बाबतीत आपण इथे कन्सिडर करतोय तर बेकायदेशीररित्या कोणत्याही एका पालकाचं स्थलांतर झालं नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे समजा जर बेकायदेशीररित्या इथे स्थलांतर झालं असेल, एखादा कोणता व्यक्ती, म्हणजे आई, समजा आई भारतीय आहे, वडील बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेले आहेत, तरी सुद्धा त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. स्थलांतर जरी झालं असेल तरी ते कायदेशीररित्या झालं पाहिजे. ठीक आहे. मग हे दोन गोष्टी समजल्या तुम्हाला. अच्छा, हे अशा प्रकारच्या अटी का टाकण्यात आलेल्या आहेत, कारण की बघा मग इथे जसं काही बांगलादेश किंवा पाकिस्तान यातले सुद्धा नागरिक येतील ना बेकायदेशीररित्या आणि मग मुलाला जन्म देतील, आतंकवादी बनतील, काही सांगता येत नाही. मग एक प्रकारे आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ज्या अटी आहेत त्या थोड्या स्ट्रॉंग करण्यात येतात. ठीक आहे. त्यानंतर सेकंड येते म्हणजे वंश परंपरेने प्राप्ती. वंश परंपरेने प्राप्तीमध्ये काय दिलंय तर 26 जानेवारी 1950 जन्माच्या वेळी, ज्यावेळेला वडील भारतीय असते. अच्छा, वडील जन्माच्या वेळी म्हणजेच काय, भारतातच जन्म झाला असला पाहिजे असं नाहीये. भारताच्या बाहेर जरी जन्म झाला असला तरी सुद्धा तो व्यक्ती भारताचा नागरिक असू शकतो, ते मूल भारताचं नागरिक असू शकतं. पण इथे अट काय टाकलेली की वडील भारतीय असले पाहिजेत. पण आता मग इथे एक प्रकारे काय झालं, डिस्क्रिमिनेशन झालं ना, भेदभाव झालं की फक्त वडीलच भारतीय असले पाहिजेत. मग इथे स्त्रियांच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन झालंय. मग झालं, स्त्रिया गेल्या कोर्टात ओरडत ओरडत आणि मग परत चेंज केलं 11 डिसेंबर 1992 ला. बघा चेंज करायला किती वेळ लागला. 1992 ला काय चेंज करण्यात आलं की आई वडिलांपैकी कोणी एक जण जरी भारताचं नागरिक असलं तरी सुद्धा वंश परंपरेने नागरिकत्व मिळू शकतं. ठीक आहे. आता इथे वंश परंपरेने काय येते, कारण की जर समजा त्या व्यक्तीचा जन्म भारतामध्ये झाला नसेल, बाहेर झाला असेल, तर त्या व्यक्तीला नागरिकत्व मिळू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा 3 डिसेंबरला थोडस अजून कठीण करण्यात आलं नागरिकत्व मिळण्यासंबंधीच. जर समजा 3 डिसेंबर 2004 एखाद्या व्यक्तीचा बाहेर जन्म झालाय, भारताच्या बाहेर जन्म झालाय, तर डिरेक्टली तो नागरिक बनू शकत नाही, त्याच्यासाठी ना नोंदणी करावी लागेल 1 वर्षाच्या आतमध्ये. ठीक आहे. वंश परंपरेने त्याला नागरिकत्व मिळेल पण त्याच्यासाठी प्रॉपर रजिस्ट्रेशन करावं लागेल. या आधी म्हणजे 2004 डिरेक्टली नागरिकत्व मिळत होतं, पण आता इथे फक्त काय, नोंदणी करावी लागेल, डिरेक्टली तो नागरिक नसणार आहे. ओके, एवढाच चेंज आहे, बाकी जास्त काही चेंज नाहीये. त्यानंतर नोंदणीद्वारे प्राप्ती म्हणजे रजिस्ट्रेशन, बाय रजिस्ट्रेशन नोंदणीद्वारे प्राप्ती होऊ शकते. जसं समजा एखादा भारताचा व्यक्ती आहे, भारताचा नाही, भारतीय वंशाची व्यक्ती आहे जी बाहेर राहिलेली आहे, बाहेर वाढलेली आहे, बाहेरच जन्म झालेला आहे भारताच्या बाहेर, आणि मग समजा त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व पाहिजे, तर त्यासाठी काय अटी असतील, तर त्यासाठी ना नोंदणीपूर्वी म्हणजे नोंदणीला अर्ज करण्यापूर्वी ती व्यक्ती 7 वर्ष भारतामध्ये वास्तव्य करणारी हवी आहे. ठीक आहे. म्हणजे समजा तिला आता 1921 अर्ज करायचा आहे भारताचं नागरिकत्व पाहिजे, तर त्याच्या 7 वर्ष आधी कंटिन्युअस ती व्यक्ती भारतामध्ये राहिलेली पाहिजे, वास्तव्य केलेली पाहिजे. ओके, 7 वर्ष इथे असं सांगताय तर याचा अर्थ असं नाहीये की 1 वर्ष कुठेतरी राहिलं, मधला दुसरा वर्ष कुठेतरी राहिलं, तसं नाहीये. पूर्ण 7 वर्ष भारतामध्ये राहिलेलं पाहिजे. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकांशी विवाह केला तरी सुद्धा नोंदणीद्वारे म्हणजे प्रॉपर रजिस्ट्रेशन करून ही प्राप्ती होऊ शकते.
पण त्यासाठी सुद्धा जरी लग्न झालं असेल तरी डिरेक्टली अशा प्रकारे नागरिकत्व मिळत नाही, तर त्यासाठी सुद्धा लग्नानंतर 7 वर्ष राहावं लागतं. म्हणजे 7 वर्षांची ही अट तर तिथे आहेच. ठीक आहे, त्यानंतर स्वीकृतीने प्राप्ती. अच्छा, स्वीकृतीने प्राप्ती म्हणजे काय? इथे आता वंश वगैरे काहीच नाहीये. एखादा परदेशीच व्यक्ती, ओके, म्हणजे दुसऱ्याच देशाच्या व्यक्तीला स्वीकृतीने हे नागरिकत्व मिळू शकतं. अच्छा, स्वीकृतीने नागरिकत्व मिळण्यासाठी बऱ्याचशा अटी आहेत. एक सर्वात पहिली अट म्हणजे त्याचं चारित्र स्वच्छ पाहिजे. म्हणजे त्याचा कोणता असा बॅड रेकॉर्ड नाही पाहिजे, क्रिमिनल रेकॉर्ड नाही पाहिजे. ठीक आहे, त्याचं चरित्र आधी आपल्या सरकारकडून बघितलं जाईल बाकीच्या कोणत्याही अटी बघण्याआधी. जरी बाकीच्या अटी तो पूर्ण करत असेल तरी सरकारचं इथे एक खात्री पटली पाहिजे की हा हा जो व्यक्ती आहे त्याला आपण नागरिकत्व देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे पूर्ण जाच पडताळणी केली जाईल आणि त्याच्यानंतरच नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. पण अच्छा, त्याच्यासाठी अटी काय? तर अर्ज करण्याच्या आधी त्या व्यक्तीने 11 वर्षांपेक्षा जास्त भारतामध्ये राहिलं पाहिजे. ओके, म्हणजे शेवटचे जे 14 वर्ष असतील त्या 14 वर्षांपैकी 11 वर्ष भारतामध्ये राहिलं पाहिजे. जे जवळचे म्हणजे 1 वर्ष जो आहे ज्या वेळेला अर्ज करेल, तर 12 महिन्यांच्या कालावधीत कंटिन्युअस तो भारतात असला पाहिजे. आणि परिशिष्ट 8 मध्ये ज्या आपल्या भाषा दिलेल्या आहेत, बघा अनुसूची 8 मध्ये आपल्या ऑफिशियल लँग्वेजेस दिलेल्या आहेत, तर त्या सगळ्या भाषांमधून एक तरी भाषा त्या व्यक्तीला माहिती असली पाहिजे. ती बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. ठीक आहे, तर हे एक महत्वाचं तिथे अट टाकण्यात आलेली आहे भाषेच्या संबंधितली. ओके, भारतात राहतोय तर भारतातली एक तरी भाषा आली पाहिजे, राईट. त्यानंतर इथे थोडीशी सूटना जे विज्ञानामध्ये आहेत, साहित्य, कला, समाजसेवेमध्ये ज्या लोकांचं एक काय म्हणू शकतो आपण योगदान आहे, तर त्या लोकांना सुद्धा अशा प्रकारे गव्हर्नमेंट नागरिकत्व देऊ शकतो काही सुटी सकट. की समजा तुम्ही 11 वर्षांच्या जागी 10 वर्ष राहिलात, 9 वर्ष राहिलात, पण ऑब्व्हियसली त्या व्यक्तीकडे बघून की त्या व्यक्तीने काय दिलेलं आहे आपल्या देशाला. जसं बघा अदनान सानी हे तर पाकिस्तानचे होते तरी सुद्धा त्यांना नागरिकत्व देण्यात आलेलं, कारण की ते खूप वर्षांपासून आपल्या भारतामध्ये होते आणि त्याचबरोबर एक सिंगिंगच्या सेक्टरमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं, म्हणजेच कला क्षेत्रामध्ये काम केलं होतं. ठीक आहे, सो अशा एक्झाम्पल वरून सुद्धा तुम्ही ना लक्षात ठेवू शकता. मग आपण बघितलेलं आहे की आपल्याला नागरिकत्व कसं कसं मिळू शकतं, जन्माने, वंशाने, नोंदणीने, स्वीकृतीने आणि 5वं म्हणजे प्रदेशाच्या सामिलीकरणामुळे. म्हणजेच काय, एखादा प्रदेश समजा भारताने जिंकून घेतला किंवा एखादं अनेक्सेक्शन साईन करून आपल्या भारतामध्ये घेतलं, तर मग त्यावेळेला त्या प्रदेशामधल्या लोकांना सुद्धा भारताचं नागरिकत्व मिळू शकतं. जसं एक्झाम्पल सिक्कीम आहे, पुद्दुचेरी आहे, हे प्रदेश आपण जिंकून घेतलेले किंवा प्रदेश हे सामील करून घेतलेले आहेत भारतात आणि त्याच्यानंतर मग नागरिकत्व मिळालेले. ठीक आहे, सो या 5ही ज्या अटी आहेत किंवा हे जे 5ही मार्ग आहेत, आय होप तुम्हाला नीट समजले असतील. मग आता नागरिकत्व संपुष्टात कधी येऊ शकतं, नागरिकत्वाचा लोप कधी होऊ शकतो? जसं आपल्याला आपलं गव्हर्नमेंट नागरिकत्व देऊ शकतं ना, त्याचप्रमाणे आपलं नागरिकत्व घेऊ सुद्धा शकतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडून काढून सुद्धा घेतलं जाऊ शकतं. एक म्हणजे त्याग करणे. त्याग करणे याचाच अर्थ काय? समजा एखाद्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आणि स्वतःहून भारताचं जे नागरिकत्व आहे त्याचा त्याग केला, तर त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व लोप पावतं. दुसरं म्हणजे संपुष्टात येणे. संपुष्टात येणे म्हणजेच काय? तर समजा एखादा व्यक्ती दुसऱ्या देशाचं नागरिकत्व त्याने स्वीकारलेलं आहे पण त्याने कोणताही भारताकडे त्याग केला नाहीये, म्हणजे भारताला इन्फॉर्म केलं नाहीये की मी भारताच्या नागरिकत्वाचा लोप सॉरी त्याग करतोय, मग तिथे ऑटोमॅटिकली काही दिवसांनी किंवा एका 1-2 महिन्यांच्या आतमध्ये त्याचं जे नागरिकत्व आहे ते ऑटोमॅटिकली संपुष्टामध्ये येतं. ठीक आहे, त्यानंतर काढून घेतलं जाणं. अच्छा, काढून घेतलं जाणं म्हणजेच काय? की वेगळेवेगळे रिझन्स आता ह्याच्यासाठी असू शकतात. जसं समजा गव्हर्नमेंटला वाटलं की या व्यक्तीने फसवणुकीने नागरिकत्व मिळवलेलं आहे आपल्या देशाचं, किंवा तो देशद्रोही असेल. समजा एखादा भारताचा नागरिक आहे आणि तो आपल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, पाकिस्तानच्या बाजूने जाऊन युद्धात उभा राहिला, तर मग ऑब्व्हियसली तो देशद्रोही झाला, मग त्याचं नागरिकत्व हे काढून घेतलं जातं. ठीक आहे, हिरावून घेतलं जातं. ठीक आहे, म्हणजे शत्रू बरोबर जर काही बेकायदेशीर त्याचे संबंध असतील तर त्यावेळेला त्या व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतो. सो नागरिकत्व मिळण्याचे 5 मार्ग आहेत, नागरिकत्व संपुष्टात येण्याचे 3 मार्ग आहेत. सो आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. आपण बऱ्याचशा गोष्टी नागरिकत्वाबद्दल नीट समजून घेतलेल्या आहेत. आता आजच्या लेक्चरमधून तुम्हाला क्वेश्चन ऑफ द डे, ते म्हणजे बघा, नीट वाचून घ्या आणि उत्तर द्या. एखाद्या व्यक्तीस भारतीय नागरिकत्व बहाल करणे किंवा हिरावून घेण्याचा अधिकार कोणत्या मंत्रालयाला आहे?
बेसिकली इथे प्रश्न काय विचारलाय की नागरिकत्वा संबंधीच्या ज्या काही अधिकार आहेत, जे काही हक्क आहेत, ते कोणाला देण्यात आलेले आहेत, कोणत्या मंत्रालयाला? गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय की वरील पैकी एकही नाही. ओके, सो आन्सर नक्की द्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटूया. आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल. अशाच पद्धतीचे लेक्चर्स आपण विजन स्टडीवर सुद्धा कंडक्ट करतो. सध्या विजन स्टडीवर संयुक्त गट ब याच्या सेकंड फास्ट ट्रॅक बॅचच्या ऍडमिशन सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. आपण अशाच छान छान लेक्चर्स मधून पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.